आज 12 जानेवारी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय टिप्पर सर, आमचा सर्व स्टाफ मेजर सर, गुप्ते सर, मॅडम व तुम्ही इथं जमलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, आज 12 जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करतो, तसेच जिजामाता यांची जयंती व आपल्या सरांचे मोठे बंधू यांची पण आज आपण जयंती साजरी करतो. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी झाला होता. ते एक कुशल व्यक्तिमत्व होत. त्यांनी त्यांचं मुन्नाव हे नरेंद्र दत्त होत. कालांतराने त्यांचं नाव चेंज झालं आणि त्यांनी आपलं नाव पदवी दिली त्यांना लोकांनी स्वामी विवेकानंद. कारण का कोणत्याही व्यक्तीचं जर नाव बदल झाला तर त्याच्या मग काहीतरी निश्चित काहीतरी काय असतं त्यांचं योगदान असतं त्यांच्यामध्ये नावामध्ये. कारण का तुमचे नाव बदलतात का? तुमचं नाव आहे कसं जाणार नाही. कारण का तुम्ही इतिहास घडवणार नाही. नाव कुणाचं बदलतं? जे इतिहास घडवणार आहे त्यांचं नाव बदलतंय. मग त्यांचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांनी कलाशाखेमध्ये पदवी संपादन केली. नंतर त्यांनी धर्माचं जे आता त्या देशामध्ये त्यावेळेस ब्रिटिश सत्ता होती सगळ्यांना माहिती आणि त्यांचं कोलकाता म्हणजे काय तेव्हाचं ब्रिटिश भारत होतं. तिथं त्यांचा जन्म झाला होता कलकत्त्यामध्ये. त्याला किंवा तेव्हा आपल्या भारताचा पार्ट कोणता होतो? ब्रिटिश भारत. ज्यावेळेस त्यांचा कलाशाखेचं संपूर्ण झाल्यानंतर त्यांना धर्माविषयी माहिती भेटली. म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचं जे काही होतं ते आपल्या भारत देशावर राज करणार होते. समजा उदाहरणार्थ ख्रिश्चन मिशनरी असतील, त्यानंतर जैन असतील, हे असे काही धर्म होते. त्या धर्माचा पगडा यायचे ते नाही. बघा आजोबर विचार करा, कोणत्याही देशावर जर आपल्याला सत्ता स्थापन करायची असेल तर त्यावर काय आधी ते काय म्हणतात धार्मिक सुधारणा करायला लागते. बरोबर ना? जोपर्यंत आपल्या देशामध्ये धार्मिक सुधारणा होणार नव्हती कारण का धार्मिकतेच्यावर आपण आपला समाज एकत्र येतो. कधी जर आपण सगळेजण एकत्र यायला म्हणलं नाही म्हणलो. बरोबर ना? पण धर्माच्या नावाखाली जर एकत्र या म्हणलं तर सर्वजण एकत्र येतात. मग हे तेव्हाच त्यांना पटलं होतं की आपल्या देशामधला हिंदू धर्म हा काय नष्ट होणार आहे आणि आपल्याला ह्याचा कुठंतरी प्रतिनिधित्व करावं लागेल, ह्याला जागृत करावं लागेल, आपल्या समाजाला जागृत करावं लागेल. कारण का ख्रिश्चन मिशनरी यायचे, आमचा धर्म स्वीकारा, चला एवढे पैसे एवढे ऑफर करायचे असेल. आता पण चालू आहे बरेच ठिकाणी. कारण का मिशनरीचा यांचा धर्म स्वीकारला ख्रिश्चनचा की पैसे भेटतात असं आपण ऐकले. बरोबर ना? मग ते त्यांना नको होतं कारण का आपली भारतीय संस्कृती सगळ्या जगामध्ये जर मोठा धर्म असेल हिंदू धर्म आणि तो कुठल्या भारत देशामध्ये, मग हे त्यांना टिकवायचं होतं. अशीच एक 1898 ला शिकागो येथे काय जागतिक धर्म परिषद होती. आता जागतिक धर्म परिषद म्हणजे काय की ऑल जगातले जे आहेत ना त्यांच्या धर्माचं प्रतिनिधित्व करणार होते. मग त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांना समजलं की आपल्या आता ख्रिश्चनचं कोणतरी जाणार आहे, बौद्धांचं कोणी जाईल, त्यानंतर अनेक असे बाकी धर्माचे जे लोक आहेत सर्व जाऊन आपलं प्रतिनिधित्व करणार आपल्या धर्माचं. पण आपल्या जे हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करणार कोण होते तर स्वामी विवेकानंद होते. आणि त्यांनी जेव्हा शिकागोमध्ये जेव्हा त्यांच्या भाषणाची वेळ आली आणि त्यांनी एकच शब्द उच्चारला माझ्या बंधू आणि भगिनीनो, त्यावेळेस असा टाळ्यांचा गडगडाट झाला. कारण का हे कसा धर्म आहे की सर्वांना बंधू आणि भगिनी म्हणतो, म्हणजे हे एवढा धर्म चांगला आहे, श्रेष्ठ धर्म आहे, हे त्यावेळेस त्यांनी ते जगाला पटवून सांगितलं आणि सगळ्यांना सांगितलं की आपला धर्म हा कसा आहे श्रेष्ठ आहे आणि त्याला आपण जपलं पाहिजे आणि त्याचा सांभाळला पाहिजे. कारण का पाश्चात्य संस्कृती येऊन आपला धर्म नष्ट करणार होती. त्यानंतर कालांतराने ते झाल्यानंतर एक स्त्री भेटली त्यांच्या जीवनामध्ये, तेवढं तल्लक होते एवढं तेजस्वी त्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं की तुम्ही विचार करू शकत नाही की कोणतीही महिला त्यांच्यावर अशी मोह करून जाईल एवढं त्यांच्या चेहऱ्यामध्ये आणि डोळ्यामध्ये तेज होतं. त्या स्त्रीला वाटलं की त्या स्त्रीने त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही माझ्यासोबत लग्न करता का? त्याने म्हणले मी तर सर्वांना बंधू आणि भगिनी मानलेलो आहे म्हणजे मी लग्न करू शकत नाही, पण तुला लग्न का करायचं माझ्यासोबत? तर तिचं एकच उत्तर होत की मला तुमच्यासारखा एक मुलगा हवाय. बरोबर ना? मग तेव्हाच त्यांनी विचारलं की आता कोणी एखादी तुमच्यासारख्याला जर ऑफर केली तुम्ही येस म्हणणार? बरोबर ना? खंडक म्हणायची आपली हिंमत नाही. आजवरच एक तर मुली भेटणं गेल्यात आणि एक कोण ऑफर आल्यावर कोण नाही सोने पिशवायला झालं. बरोबर ना? मग त्यानंतर त्यांनी काय उत्तर दिलं असं, ठीक आहे तुम्हाला माझ्यासारखा मुलगा हवाय ना, मलाच मुलगा मानून मी तुमचा मुलगा होतो.
पुढची स्त्री कशाला पूर्ण बनणार आहे? जर किती विचार माइंड असेल बघा की तुला माझ्यासारखा मुला मुलगा हवायला, हेच रिझन आहे, हेच कारण आहे माझ्यासोबत लग्न करायचं, तर तू काय कर की मलाच मुलगा, मी तुझा मुलगा आहे आणि मी मुलगा बनून राहील. एवढं श्रेष्ठ व्यक्तिमत्व होतं ते. त्यांनी समाधी घेतलेली आहे, त्यांचे गुरु आध्यात्मिकतेचे गुरु त्यांचे रामकृष्ण परमहंस, त्यांनी त्याला शिकवून दिली की देव, त्यांनी देव कुठं आहे विचारला बरोबर ना, एका मुलीने पण यांनी आपल्या सोमनाथ पण उल्लेख केला की देव कुठं आहे, त्यांची शिकवून बघा कशी दिली की देव कुठं आहे, देव माणसात आहे. देव देवळात काय काय देवळामध्ये विचारायचं पोट आहे, कारण का देवळामध्ये देव ठीक आहे, आपल्याला सगळा शक्ती म्हणजे काय देव मानतो आपण काहीतरी झाला. आता किती नास्तिक असला बा, किती नास्तिक माणूस असला तो शेवटी 10 गुणच घेतो, देवाशीच घेतो. तो इथं म्हणत असेल मी नास्तिक आहे नास्तिक आहे, पण संकट आलं की तो आस्तिक बोलतो, मग देवा बघ माझ्याकडे एवढंच म्हणतो. पण आता जर ह्याच्यामध्ये जर देव शोधत असेल, त्यांनी त्यांना शिकवून दिली होती की माणसामध्ये देव आहे, कारण का चांगले कार्य करा, चांगल्याच्या कामी पडा. कुणाचे बघा एक बार समाधान कसं म्हणतं माणसांना की कुणाचे आपण जर कामी पडलं तर आपलं मानसिक समाधान मिळतं बरोबर ना. एखाद्या घरची कोणती मदत केली, भुकेलेला अन्न दिलं, समाधान वाटतं. हेच आपलं जे काही आपलं हिंदू धर्म आपल्या संस्कृती शिकवते की हिंदू धर्मामध्ये काय आपण अन्नदानाचा कार्य करतो. कधी बघा कोणत्या कार्यक्रमामध्ये आपलं 500 माणसाचा स्वयंपाक केला, 1000 माणसं जिंकून जाते जेवतात ना. आपण ठरवलेलं असते का एवढे माणसं येणार एवढेच करावं? घरामध्ये पण विचार केला, एका दिवस आपण जेवण बनवलं तर कमी पडतो, पण 4-6 वाजता स्वयंपाक बनवला तर कधीच कमी पडत नाही, कारण का ते आपण ते दान करतो आपण, त्यामुळे तिथं त्याला भरभरटीच राहते, कधीच कमी पडणार नाही. कुठं संपले का असं झाले का हा संपले आता सगळं कार्यक्रमात कधीच होणार नाही, कारण का आपली भारतीय संस्कृती तशी आहे दान धर्म करायची. त्यानंतर बोलायचं झालं तर जिजामाता, कोणत्याही यशस्वी पुरुषामागे स्त्रींचा हात असतो हे मन काही चुकीचे नाही बरोबर. मग आजकालच्या पुरुषाच्या मागे स्त्रियांचे हात आहेत, पण ते पाठी मग आहेत. त्याच कारण हा मोबाईल इंस्टाग्राम बरोबर, कारण रील्स याच्या व्यतिरिक्त मिळत नाही आपल्याला, आपल्या भविष्याचा विचार करत नाही आपण बरोबर ना. तसंच शिवाजी महाराजांना त्यांनी लहानपणापासूनच जिजामातांनी काय चांगले चांगले ग्रंथ वाचले, गोष्टी सांगितल्या. त्यानंतर जेव्हा त्यांच्या पोटामध्ये असताना तेव्हाच त्यांनी वाचायला सुरुवात केली बघा, शिकवायला सुरुवात झाली की मला बनवायचंय एक आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये काय असली पाहिजे की आपली सत्ता असली पाहिजे, आपले आपली असले पाहिजे ना, कारण का आपला देश आणि त्याच्यावर दुसरी आक्रमण करून राहतात. म्हणजे आपलं कुठंतरी स्वराज्याची स्थापना व्हावी हे तेव्हा जिजामातांनी स्वप्न बघितलं होतं आणि ते पूर्ण करून दाखविलं बी, त्यांना शिकवून दिली. अशा महान राजमाता यांचा पण आज जयंती आपण नंदी अकॅडमीमध्ये साजरी करत आहोत. तसेच सरांचे मोठे बंधू त्यांची पण जयंती आहे, त्यांचं बी खूप मोलाचं कार्य आहे, कारण का त्यांचा आशीर्वाद आहे आपल्या पाठीमागे म्हणून आपण इथं सर्वजण आहोत आणि त्यांचा आशीर्वाद असाच आपल्या पाठीमागे राहू. पुढील सदिच्छा करतो मी, थांबतो.